सकाळच्या सुमारास आपल्या लहान भावासह सायकलने शाळेत जात असलेल्या सायकलस्वार बहीण भावाच्या सायकलला अज्ञात दुचाकीस्वाराने मागेहून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वार बहीण भाऊ जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना 7 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयापुढे घडली. या घटनेत सायकल चालक अल्पवयीन बालिकेच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकी चालकाविरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार घटनेतील जखमी अल्पवयीन बहीण भाऊ स्थानिक लाखांदूर येथील शिवाजी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास ते स्वगावाहून सायकलने लाखांदूर येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरून सायकलने शाळेत जात असताना मागेहून भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने आलेल्या अज्ञात दुचाकीने सायकलला जबर धडक दिली. या धडकेत सायकलवरील शाळकरी बहीण भाऊ सिमेंट रस्त्यावर पडले व त्यांना दुखापत झाली. या अपघातात अज्ञात दुचाकी चालक युवक देखील रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. दुचाकी चालक युवक अपघातानंतर दुचाकीसह घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जखमी शाळकरी मुलांना उपचारासाठी लाखांदूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत अल्पवयीन बालिकेच्या तक्रारीवरून सरकारतर्फे पोलीस हवालदार लोकेश वास्तिक यांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.